परिसरातून घरातून मोबाईल चोरणारा 60,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह क्राईम ब्रँच युनिट 2 केला जेरबंद. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 2 पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने जुने इंद्रनगर पोलीस स्टेशन जवळ पिंपळाच्या झाडाखाली संशयित आरोपी आकाश शेजूळ हा चोरीचे मोबाईल विक्री करता उभा असताना पथकाने ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून 60,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन मिळून आल्याने अंबड पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील संशयित असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, क्राईम ब्रांच युनिट 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक, राजेंद्र कुंभरे, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, नंदकुमार नांदोडीकर, गुलाब सोनार, वाल्मिक चव्हाण, संजय सानप, प्रकाश बोडके, विजय वर्दळ, अतुल पाटील, प्रवीण वानखेडे आदींनी केलेली आहे. NCN News साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.